पेनल्टी असेल ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यानंतर मात्र तीन धावांची पेनल्टी आपल्या 12वा खेळाडू भाऊ यस सन्माननीय जी फाउंडेशन संघाचे सन्माननीय प्रमुख योगेश जी गोलप साहेब इथे त्यांचं आगमन झालंय स्वागत असेल इथे 12वा खेळाडू देखील येतोय थैंक यू वेरी मच इथे दोन संघ ऑरेंज जर्सी मध्ये सन्माननीय हॅलो हॅलो चेक हॅलो 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 थोडा अरवज हॅलो हॅलो आजच्या दिवसभरातला पहिला सामना पहिल्या सामन्यातील पहिल्या षटकातील पहिला चेंडू इथे येतोय मँडेटरी पॉवर प्ले क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल सलामीची जोडी आजच्या दिवसभरातला पहिला चेंडू इथे मैदानावर टाकला जातोय लेग स्टंपवर टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता सचिन पवार गोलंदाजी मार्कवर सलामीची जोडी जी फाउंडेशन संघाकडनं कमल सिंग नॉन स्ट्रायकिंग एंडला मॅन फ्रॉम सिडको नितीन गवांदे मेंडेटरी पॉवर प्ले पहिलं षटक पहिला चेंडू इथे निर्धाव येतोय आजच्या खेळातील हा पहिला चेंडू डॉट बॉल सचिन पवार डाव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने ओ पहिला चेंडू इथे हवेमध्ये आणि फॉलो थ्रू मध्ये सचिन पवार इथे डाऊन द बॉल कमल सिंग इथे शून्यावर बाद होत आहे निपाड जिल्ह्यातील तारुखेडल गावचे गोलंदाज सचिन पवार आज मात्र मागील काही सीझनपासून पुण्यात वास्तव्य त्यांचं आहे आणि पुण्यातील नामवंत संघाकडनं नाशिक जिल्ह्यातील नामवंत संघाकडनं ओपन क्रिकेटचा फार मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी त्यांच्या गाठीशी आहे आणि येस अनुभवी गोलंदाज असताना मात्र आपला क्लास दाखवत आहे कमल सिंग सारख्या एका अनुभवी गोलंदाजाला मात्र त्यांनी झेल देण्यास प्रवृत्त केलं गेलं आणि एक मोठं यश आपल्या संघाला मिळून देत असताना इथे सचिन पवार मँडेटरी पॉवर प्ले पुन्हा एकदा सांगतोय क्षेत्ररक्षण थर्ड मॅन फाईन लेग गली स्क्वेअर लेग मिड विकेट इकडे मिड ऑफ मिड ऑन दोन खेळाडू जे 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर बघताय ते तुम्ही डीप कव्हर क्षेत्रात आणि डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात दोन खेळाडू तैनात केले गेलेत क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय डाव्या हाताचा बॅट्समन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय नवीन बॅट्समन येत आहे प्रीतम सचिन दत्त मंदिर एंड कडनं कोलवर टप्प्याचा हा चेंडू होता फुलर लेन डिलिव्हरी ओ हो लाजवाब स्ट्रोक व्हॉट अ शॉट क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह चेंडू डीप मध्ये वेगानं ट्रॅव्हल करतोय आणि बघता बघता सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय प्रीतमच्या बॅट मधनं आजच्या खेळातील पहिला चौकार येतोय चौकार चेंडू सीमारेषे पार इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडले जात आहे जलाराम सिमेंट येवला संघाचे 12वे खेळाडू अरबाजबाई तर दुसऱ्या बाजूला जी फाउंडेशन संघाच्या वतीनं सुमित बनकर ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू दिशाहीन गोलंदाजी ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर एक अवंतर धाव मिळेल आजच्या दिवसभरातला पहिला व्हाईट बॉल येतोय धावसंख्या या एक अवंतर धावेच्या मदतीनं 5 धावा आज हवेचा वेग देखील आपण बघत असाल पुन्हा एकदा डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक अनुकूल वातावरण मैदानाच्या आतमध्ये ऑफ स्टंपवर पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर केला जातोय ॲक्शन रिप्ले बघायला मिळतोय पुन्हा एकदा विकेटच्या बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप
सचिन पवार कडनं सलग लगातार दोन वाईट बॉल येत आहे, दोन अवंतर धावा येत आहे, सहा धावा इथे दाफल करावं लागत आहे. सचिन पुन्हा एकदा ओ ऑफ स्टंपवर टाकलेले चेंडू यावेळेस मात्र कम बॅक करताय. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू इथे खाली राहतोय, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. इकडे बॅट्समन जर आपण बघत असाल स्क्रीनवर देखील आपण बघू शकता की फुटवर्क दिसत नाहीये, पदल आलित्य इथे दिसत नाहीये, इथे पाय हलवावे लागतील. सचिन पवार सारखा एक्सपिरियन्स बॉलर, लाजवाब गोलंदाजी. ओहो भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू, मात्र पुन्हा एकदा वेगवान मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे दिशा हुकते, दिशाहीन गोलंदाजी केली जाते. खराब चेंडू, पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. या षटकामधला हा तिसरा व्हाईट बॉल येतोय. एक अवंतर धाव मिळेल, धाव संख्या सात धावा. सचिन बिघिट करण्याचा प्रयत्न होता, इथे जागेवरनं खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलच्या लाईनमध्ये न येता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परिणामस्वरूप चेंडू सरळ वेगानं अत्यंत वेगानं विकेटकीपर रवी आहिरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. ओहो गुड लेन स्पॉटवर चेंडू पिच केला गेला, मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. चौथा व्हाईट बॉल, चार अवंतर धावा मिळत आहे. एक चौकार आला बॅट्समन प्रीतमच्या बॅटमधनं, त्यानंतर चार व्हाईट बॉल, अशा एकूण आठ धावा दाफल करावं लागत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर, दिवसभर आजच्या सहाव्या दिवसाच्या खेळामधलं पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातो. इथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. इथे बॅकवर्ड स्क्वेअरला एक सीमारेषेजवळ डीपमध्ये, तर दुसरा खेळाडू काउ कॉर्नर सीमारेषा. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू खाली राहतोय, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. फॉलो थ्रू मध्ये वेगानं चेंडूवर जात आहे सचिन पवार. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथं केलं गेलं. पहिल्या षटकाची समाप्ती होते, संमिश्र षटक इथे ठरलं आणि धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आठ धावा. डीजे देवपूर एक्सप्रेस सिन्नर तालुका आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी, आपल्या यॉर्कर लाईन गोलंदाजीसाठी हा ओळखला जाणारा गोलंदाज. सुप्रिमो चषकामध्ये देखील हा सहभागी होऊन आताच आपल्या स्थानिक स्पर्धेत खेळण्यासाठी इथे परतलाय. शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअर कट केलाय, डीपमध्ये चेंडू जातोय. इथे खेळाडू बॅक टू द बॉल, सुरेखसा क्षेत्ररक्षण, सिंगल कम्प्लीट केली जाते. आजच्या खेळाचं मित्रांनो हे वैशिष्ट्य असेल की अगोदरच्या पाचही दिवसामध्ये मँडेटरी पॉवर प्लेमध्ये दिवसभरातल्या पहिल्या सामन्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात धावा निघाल्या होत्या. आज मात्र तसं काही मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. डाव्या हाताचा बॅट्समन असताना देखील बॅट्समन तिथे मात्र स्ट्रगल करताना दिसतोय. अजूनपर्यंत चेंडू बॅटवर व्यवस्थित मिडल होत नाहीये. सुरुवात मात्र धमाकेदार पद्धतीने केली, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. चौकारासोबत आपलं अकाउंट त्यांनी ओपन केलं होतं. हो या दरम्यान कडक स्ट्रोक पंचांच्या मागच्या बाजूला 38 सीमारेषेजवळ, सुरेख असं क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंट रिजनमध्ये केलं गेलं. सिंगल कम्प्लीट केली जाते. धावपलक इथे वाढतोय एक धावेने, स्ट्राईक इथे चेंज होतोय. धावपलक एक धावेच्या मदतीनं 10 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. मॅन फ्रॉम देवपूर अरुण वाढवणे, इकडे स्ट्रायकिंग एंडला तुम्ही बघताय. मॅन फ्रॉम सिडको नितीन गवांदे, आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. ओहो स्विच हिट, व्हॉट अ शॉट! आपला क्लास दाखवताय, आपला दर्जा सिद्ध करताय स्विच हिटच्या माध्यमातून. अरुण वाढवणेवर इथे
यस ज्यासाठी त्यांना ओळखलं जातं, ब्लॉक होल मध्ये टप्पा टाकण्यासाठी, यॉर्कर लाईन गोलंदाजीसाठी नितीन गवांदे या अगोदरच्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. ब्लॉक होलमध्ये टाकलेला टप्पा सरळ यष्टांचा वेध घेतोय आणि नितीन गवांदे क्लीन बोल्ड बॅक टू द पवीलियन. दुसरं विकेट, दुसरा गडी इथे बाद होतोय, दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. माघारी परतावं लागतंय नितीन गवांदे यांना. इकडे अरुण वाढवणे मात्र पुन्हा एकदा मैदानावर स्वतःला सिद्ध करताय. आयुष्यामध्ये मित्रांनो स्वतःला जर प्रसिद्ध करायचं असेल तर आधी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि अरुण वाढवणे देखील आपल्याला स्वतःला सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये. एक चांगलं क्रिकेट टिट फॉर टॅट. धावफलक दोन गडी बाद 14 धावा, 1.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. सचिन येत आहे. सचिन बटाव लोकल बॉय, स्थानिक खेळाडू. ओहो हो, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो. एक्स्ट्रा बाउन्स देखील बघायला मिळाला. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर मात्र परफ्युम डिलिव्हरी आपण म्हणू शकतो या डिलिव्हरीला. नाकापासनं, बॅट्समनच्या नाकापासनं हाईट देखील उंची देखील तुम्ही बॅट्समनची बघू शकता. मात्र व्हेरिएशन्स दाखवत असताना, इथे आपला दरारा दाखवत असताना अरुण वाढवणे एक वेगवान मारा करताय. भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू, डॉट बॉल. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मैदानी फटका. मिड ऑन रिजन मध्ये इथे चेंडू स्टॉप केला गेला, अडवला गेला. निर्धाव चेंडू सोबत षटकाची सांगता होते. दोन षटकाची समाप्ती होते. प्रतिषटक 7 धावा या सरासरीने धावफलक जाऊन पोहोचतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. जे मायबाप प्रेक्षक, क्रिकेट रसिक इथे मैदानावर या स्पर्धेला एन्जॉय करण्यासाठी, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी इथे उपस्थित झालेत, त्या सर्व मायबाप क्रिकेट रसिकांचं आयोजन समितीच्या वतीनं मी स्वागत करेल. जे ऑनलाईन प्रेक्षक tenniscricket.in या YouTube चॅनलच्या माध्यमातनं या स्पर्धेसोबत जोडले जात आहे, त्या सर्व क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं मी स्वागत करतो. 6व्या दिवसातील पहिला सामना, पहिल्या सामन्यातील 3rd षटक मैदानावर आता इथे गोलंदाजाकडनं टाकलं जाईल. धावफलक 2 षटकाची समाप्ती, 14 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षेत्ररक्षण आता 38 सीमारेषेच्या बाहेर जाईल. गोलंदाज येत आहे सचिन पवार. रिपीट केलं गेलं, पुन्हा एकदा त्यांना इन्व्हाइट केलं गेलं गोलंदाजी मार्कवर. ऑफस्टंपवर टाकलेला चेंडू सुरेख पद्धतीने इथे खेळून काढला आहे. वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय. मैदानी फटका, चेंडू डीप मध्ये जातोय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. इथे पुन्हा एकदा प्रीतमच्या बॅटमधून आलेला एक नजाकत बरा फटका, चौकार. फुलटॉस चेंडू इथे वीक क्षेत्रामध्ये खेळला जातोय. साधारणपणे सातत्यानं डाव्या हाताचे बॅट्समन जे इथे भरपूर प्रमाणात धावा काढत आहे, ते अक्रॉस द लाईन खेळत आहे. ऑफस्टंपवर शफल होत आहे आणि ऑन साईडला हवेचा फायदा घेत असताना एक मोठे स्ट्रोक्स खेळत आहे. मात्र इथे निश्चितच प्रीतमचं कौतुक असेल की याही सामन्यामध्ये सरळ बॅटने ते खेळत आहे. सचिन बटाव ऑन साईडला शडम पूल करण्याचा प्रयत्न होता, मात्र रडारमध्ये चेंडू येऊ शकला नाही. इथे फिंगर्स रोल केले जात आहे, चेंडू स्विंग केला जातोय. स्विंग अँड मिस, अप्रतिम डिलिव्हरी, आउटस्टँडिंग डिलिव्हरी, आउटस्टँडिंग पिचिंग. ओ लॉफ्टेड फटका, एक जबरदस्त स्ट्रोक. सचिन बटाव जबरदस्त स्ट्रोक, उंची जास्त, लांबी सुद्धा देखील जास्त आणि सरळ जातोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड वीक क्षेत्रामध्ये. लॉंगॉनच्या डोक्यावरनं हवाई मार्गानं चेंडू सीमारेषेपार, षटकार.
पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू इथे मिडल होऊ शकला नाही, मात्र स्ट्रोक तगडा होता, पूर्ण ताकदीनिशी तो खेळून काढला होता, यामुळे चेंडू वेगानं ऑन साईडला डीप मिडविकेटला जातोय. सीमारेषेजवळ चेंडू तिथे स्टॉप केला गेला आणि फेकी केली गेली, बॅकअप अप्रतिम होतं, दोन धावा मात्र इथे वाऱ्याच्या वेगानं कंप्लीट केल्या गेल्या. या दोन धावांसोबत धावपलक वाढतोय, धावपलकावर धावा लागताय. 2.5 षटकानंतर दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा. सचिन पवार, दोन सचिन मधला संघर्ष, दोन सचिन मधलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू असेल. शॉर्ट ऑफ लेंथ, हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय, पॉइंट रिजन मध्ये खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे आणि या अप्रतिम डिलिव्हरी सोबत, या सुरेख फटक्यासोबत षटकाची समाप्ती होते. तीन षटकांची समाप्ती, धावफलक दोन गडी बाद, 28 धावा. विनायक दामोदर सावरकर, भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक, स्वातंत्र्य वीर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, ते थोर स्वतंत्र सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आयोजन समितीच्या वतीनं आणि उपस्थित मान्यवरांच्या, क्रिकेट रसिकांच्या वतीनं. इथे पुन्हा एकदा एक सुरेख डिलिव्हरी बघायला मिळाली, एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. एक अप्रतिम चेंडूसोबत षटकाची सुरुवात होते आहे. डॉट बॉल, खराब चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडू. यस, मुख्य पंचांकडनं इथे व्हाईट बॉल येतो, घोषित केला जातोय. ते वेगवान मारा करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय तो अरुण वाढवणे यांच्याकडनं. आज रवी आहिरे यांचा जो संघ जलाराम सिमेंट येवला, सन्माननीय येवल्याचे प्रख्यात उद्योजक, व्यावसायिक आणि अनुभवी क्रिकेटपटू सन्माननीय राजाभाऊ पवार यांचा संघ. ओहो, लाजवाब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट! सचिन बटावच्या बॅटमध्ये एक जबरदस्त ड्राईव्ह बघायला मिळाला, अलॉंग द कार्पेट, वाईडिश लॉंग ऑफ रिजन, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. नजाकत बरा फटका, चौकार. वा, आज मात्र मुन्ना शेख नसल्या कारणामुळे आज सचिन बटाव इथे मात्र सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेत आहे. मैदानाच्या डाव्या बाजूला हवा चालते आणि त्या हवेचा फायदा घेत असताना सचिन बटाव यांच्याकडनं देखील काही मजबूत फटके, त्यानंतर एक सरळ बॅटने खेळलेला हा फटका देखील बघायला मिळतोय. धावसंख्या वाढते आहे, 33 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अरुण पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन, ओ ड्राईव्ह केलाय, व्हॉट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक, डीप मध्ये चेंडू जातोय. सीमारेषेजवळचा खेळाडू अत्यंत वेगानं चेंडूवर येतोय. आदर्श क्षेत्ररक्षण मी म्हणेल, कारण ज्यावेळेस चेंडू ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेस चेंडूवर आपण स्वतः धावत जायचं असतं. एक आदर्श क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली जाते, धावसंख्या एक ने वाढेल, दोन गडी बाद, 34 धावा. ओ एज लॉफ्टेड फटका, इथे जेल ड्रॉप होतोय. हिंदीमध्ये म्हटलं जातं की तू आया नाही है, तुझे लाया गया है. इथे विकेटच्या मागच्या बाजूला हा झेल सुटला नाही आहे, मला तरी असं वाटतंय की सोडला गेलाय. एक रणनीती असू शकते रवी आहिरेंची, मात्र एक सोपा झेल इथे विकेटच्या मागच्या बाजूला ड्रॉप होतोय. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चुकतोय. विकेटच्या मागच्या बाजूला चेंडू इथे स्टॉप केला गेला रवी आहिरे यांच्याकडनं. सुरेख चेंडू, वेगवान मारा, भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू. इथे बॅटवर चेंडू मिडल होऊ शकला नाही, डॉट बॉल येतोय. धावफलक दोन
गड़ी बात 35 धावा 3.5 षटकानंतर शेवटचा चेंडू असेल या षटकातला चौथा षटक प्रगती पथावर पुन्हा एकदा शॉर्ट अपलेन डिलिव्हरी हाफ ट्रॅकर डिलिव्हरी एक चांगला बाउंसर बघायला मिळाला सुरेख डिलिव्हरी साधारण अनेक वेळेस लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण या पद्धतीची गोलंदाजी बघत असतो अनेक वेळेस शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी बघत असतो यावेळेस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मात्र फील येतोय लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारी ही गोलंदाजी षटक संपतंय धाव संख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35 धावा आज मात्र निश्चितच इथे फलंदाजांना धावा काढणं मुश्किल होतंय धावा काढणं इथे अवघड होऊन बसलंय याचं कारण जी बॉलिंग लाईन आपण बघतोय जलाराम सिमेंट येवला या संघाची जे फ्रंट लाईन सीमर म्हणजे वेगवान गोलंदाजीची जी जोडी बघतोय ती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय भले हे गोलंदाज ग्रामीण भागातील असतील अरुण वाढवणे असतील सचिन पवार निफाड जिल्ह्यातील तर अरुण वाढवणे हा सिन्नर तालुक्यातील देवपूर गावचा ग्रामीण भागातील खेळाडू जरी असले मात्र प्रचंड गुणवत्ता प्रचंड क्षमता आणि भरपूर टॅलेंट असणारे हे लाजवाब गोलंदाज आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि ते स्वतःला सिद्ध करताय शहरी भागात स्पर्धा असतानाही आपलं टॅलेंट ते दाखवताय आणि उपस्थितांचं पुरेपूर इथे मनोरंजन करताय वाह ओहो व्हॉट अ शॉट शॉर्ट अप लेंथ डिलिव्हरी बॅट वर चेंडू पिक केला आणि हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार व्हॉट अ शॉट लेग स्टंपवर टाकलेला हा चेंडू बल्ला घुमा और मैदान झुमा इथे मात्र लेग स्टंपवर टाकलेला चेंडू बॅटवर पिक केला आणि संपूर्ण ताकदीनिशी खेळून काढलेला फटका प्रीतमच्या बॅट मधन आणखी एक दमदार फटका येतो एक तगडा स्ट्रोक येतो मॅन फ्रॉम देवळाली कॅम्प इथे सलग 2 चेंडूवर 2 षटकार येत आहे आक्रमण केलं जात आहे समर्थ कांदळकरच्या गोलंदाजीवर फुल टॉस ऑन साईडला पुन्हा एकदा एक जबरदस्त प्रहार काऊ कॉर्नर सीमारेषेजवळ मात्र तिथे चेंडू अडवला जातोय सुरेख क्षेत्ररक्षण इथे सिंगल कंप्लीट केली जाते धावसंख्या जाऊन पोहोचते 4.3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा प्रीतम मात्र कम बॅक करताय जबरदस्त फटकेबाजी या षटकामध्ये बघायला मिळाली आता मात्र धावगती वाढते आणि मोकळ्या हाताने इथे फलंदाजी केली जाते ओहो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ मात्र सचिन बटाव इथे जेलबाद होत आहे माघारी त्यांना परतावं लागेल आणखी एक मोठा धक्का बसतोय सचिन जेलबाद बॅक टू द पवेलियन
स्क्वेअर लेग पंच राजू शिंदे सर, तुमच्या मागच्या बाजूला ती पोरं लहान बाळ लहान मुलं जे खुर्च्यांवर बसले त्यांना विनंती असेल त्या खुर्च्या माहेर घ्यायच्या आहे. सीमारेषेच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी बसायचं नाही आहे. त्या बाल क्रिकेट रसिकांना विनंती असेल कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर जायचंय. खुर्च्या व्यवस्थित इकडे आणून ठेवायच्या आहे. अत्यंत महत्वाची लढत सन्माननीय इथे जलाराम सिमेंट येवला संघाचे सन्माननीय ओनर श्री राजूभाऊ पवार यांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं स्वागत असेल. हवेचा वेग वाढलाय. अनुज मौर्य मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळत असताना ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन रीजन सुरक्षित रक्षण तिथे केलं गेलं. मात्र इथे वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. इथे वाऱ्याच्या वेगानं धावा कंप्लीट केल्या गेल्या. थोडंसं फंबल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळालं. आणि जी फाउंडेशन संघाचं इथे धावांचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा पूर्ण होत आहे. मला आणखी एक सांगायला आवडेल की जी फाउंडेशन संघाकडनं रामदास सहजराव हे देखील या स्पर्धेत सहभागी होत आहे. आणि रामदास सहजराव देखील आकर्षक फटकेबाजीसाठी ताबडतोड फलंदाजीसाठी त्यांना ओळखलं जातं. निश्चितच फार मोठ्या संख्येने ऑनलाईन असेल किंवा स्थानिक मैदानावर देखील असेल बऱ्याच मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे उपस्थित असतील त्यांचा खेळ बघण्यासाठी. ओ अप्रतिम झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेजवळ अनुज मौर्य इथे झेलबाद होत आहे. अप्रतिम पद्धतीने तिथे जज केलं गेलं आणि एक लाजवाब झेल. अगदी आदर्श पद्धतीने जज केला गेला. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. 5 षटकांची समाप्ती होते. अंतिम षटक घेऊन येत आहे. दत्त मंदिर एंड कडनं स्वतः कर्णधार रवी आहिरे. ओहो एक बिग हिट. ओ इथे मात्र जेल सुटतोय आणि चेंडू सरळ जातोय. वाइड इज लॉंग ऑन रीजन प्रीतमच्या बॅट मधनं आणखी एक दमदार फटका. चेंडू सीमारेषी पार चौकार. What a shot! लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय. काव कॉर्नर सीमारेषेच्या फार उंचावरनं आउट ऑफ द पार्क षटकार. स्ट्रोक येत आहे. मॅन फ्रॉम देवळाली कॅम्प मेजर प्रीतम. ओ यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी वेगवान मारा दावचित करण्याचा प्रयत्न केला गेला. वॉट अ बॅकअप, वॉट अ बॅकअप रवी आहिरेकडनं. इथे विकेटच्या मागच्या बाजूला सुरेख असं यष्टी रक्षण आणि दावचित करण्याचा प्रयत्न सचिन पवार यांच्याकडनं केला गेला. मात्र इथे एक चोरटी धाव बघायला मिळाली. अप्रतिम अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. रामदास सहजराव आणि इथे प्रीतम यांच्या दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 61 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वा जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि त्याही पेक्षा अव्वल दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. रवी आहिरे दत्त मंदिर एंड कंड पंचांच्या डाव्या बाजूनं ओवर द विकेट. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता.
रामदास सहजराव यांच्याकडनं. व्हेरी फर्स्ट बॉलवर आपल्या इनिंगचा पहिला चेंडू खेळत असताना रिस्क घेतली गेली, जोखीम घेतली गेली. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये हाणेवारीच्या षटकामध्ये जोखीम घ्यायला पाहिजे, रामदास सहजराव यांनी ती घेतली. भले यश मिळालं नसेल मात्र निश्चितच त्या प्रयत्नांचं कौतुक असेल. डॉट बॉल येतोय, सिंगल येते लेगबाईच्या माध्यमातून. धावसंख्या 4 गडी बाद 62 धावा. प्रीतम यांच्यासाठी पुन्हा एकदा एक डीप मध्ये खेळाडू वाढवला जातोय मिडविकेटला. फुल टॉस चेंडू, व्हाट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय. याचं कारण जेल सुटला प्रीतम बैरागी यांचा, त्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी फटकेबाजी केली आणि उपस्थित प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, मात्र निश्चितच प्रीतम बैरागी यांचं कौतुक असेल. या सिंगल सोबत इथे षटक संपतंय. पहिला डाव देखील इथे पूर्ण होतोय. पहिल्या डावाच्या, या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 69 धावा आणि जलाराम येवला या संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 36 चेंडू आणि 70 धावांचं लक्ष असेल. 6 षटक 70 धावा. थँक्यू.
डब्ल्यू ए स्टार्स आणि अव्हाड जगताप विनर्स या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपल्या प्लेइंग इलेवन लिस्ट सोबत इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण संपर्क साधायचा आहे. थँक्यू सर. येस लेट्स प्ले सर. पहिला चेंडू वाराणसी एक्सप्रेस अमित सिंग. ओहो हो इथे टप्पा अप्रतिम होता मात्र लेन लाईन इथे चुकते. विकेटच्या बाहेर वेगवान मारा करण्याचा प्रयत्न अमित यांच्याकडनं. जलाराम सिमेंट संघाकडनं सलामीची जोडी आपण बघतोय. रवी आहिरे तर नॉन स्ट्राइकिंग एंडला मॅन फ्रॉम येवला दर्शन गायकवाड. गोलंदाजी मार्कवर अमित सिंग. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी व्हॉट अ शॉट. रवी आहिरेच्या बॅट मधनं इथं चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर. मुख्य पंचांकडनं इथे ओव्हर स्टेपचा नो बॉल देखील इथे घोषित केला जातोय. अजूनपर्यंत इथे ऑफिशियली अधिकृतपणे एकही चेंडू इथे काउंट होत नाहीये मात्र धावफलकावर धावा लागताय सहा धावा. अमित सिंग आणि रवी आहिरे या दोघांमधला संघर्ष आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या अगोदर देवळाली प्रीमियर लीगमध्ये या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे दोन खेळाडू एकमेकांच्या समोर आले होते. त्या दोघांच्या युद्धामध्ये मात्र अमित सिंग त्यावेळेस मात्र वरचा ठरला होता. फ्री हिट असेल मोठा फटका खेळण्याची संधी रवी आहिरे यांच्यासाठी असेल. ओ ऑन साइड लाईक मजबूत प्रहार काव कॉर्नर सीमारेषे जवळ चेंडू ट्रॅव्हल करतोय. रामदास सहजराव सुरेख असा क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय. लाजवाब फिल्डिंग मात्र अत्यंत वेगानं दोन धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या एक चेंडू नंतर आठ धावा. 70 धावांचं टार्गेट इथे 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज रवी आहिरे आणि दर्शन गायकवाड. शॉर्ट ऑफ लाईन ऑफ स्टंपवर टाकलेला भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. विकेट कीपर संतोष यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू येतोय. कम बॅक करताय अमित सिंग आपल्या वेगासाठी आणि मॅन फ्रॉम यूपी मात्र काही वर्षापासून नाशिक शहरामध्ये यांचं वास्तव्य आहे. उत्तर प्रदेश राज्य संघाकडनं अंडर 19 लेदर बॉल क्रिकेट देखील ते खेळलेत. एक एक्स्ट्रा बाउन्स मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा. इथे शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आखूट टप्प्याचा मारा केला जातोय. बाउन्स मिळाला बॅट्समनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणखी एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 9 धावा. सन्माननीय माजी आमदार शिवसेना नेते आमचे मार्गदर्शक योगेश भाऊ घोलप यांचा हा संघ ऑरेंज जर्सीमध्ये जी फाउंडेशन या स्पर्धेतील बाद फेरीमध्ये सर्वात प्रथम पोहोचणारा संघ होता तो जी फाउंडेशन संघ. तो मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ. हो अलक्यातानं चेंडूला स्टेअर केलाय. स्क्वेअर कट खेळून काढलाय. लेट कट तिथे वाडीश गली क्षेत्रामध्ये मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. निर्धाव चेंडू येतोय. इथे अमित सिंगच्या वेगाला आपल्या स्ट्रोकमध्ये कन्वर्ट करत असताना रवी आहिरे मात्र चेंडू सरळ इथे क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय आणि निर्धाव चेंडू येतोय. 9 धावा. ऑफ स्टंप टाकलेला चेंडू पुन्हा एकदा विकेटच्या बाहेर. यावेळेस मात्र अमित सिंग यांच्याकडनं चुका होत आहे. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. एक्स्ट्राज दिले जात आहे. या अगोदर अमित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लाजवाब स्ट्रोक व्हॉट अ शॉट. रवी आहिरे ट्रेडमार्क फटका येतोय. डीप कव्हर क्षेत्राच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. हाय अँड हँडसम षटकार. अफलातून आहिरे. ओ ऑफ स्टंप वर टाकलेला चेंडू इथे उभ्या उभ्या स्ट्रोक खेळून काढलाय. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. खेळाडू चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण. सिंगल कंप्लीट केली गेली. इथे स्ट्राईक चेंज होतोय. डाव्या हाताचा बॅट्समन मॅन फ्रॉम येवला दर्शन गायकवाड आता स्ट्राईक घेतील. या आजच्या खेळातील आणि या सामन्यातील पहिला चेंडू फेस करत असताना पहिला चेंडू खेळत असताना बॅट्समन दर्शन गायकवाड.
अमित सिंग वाराणसी एक्सप्रेस पुनः एकदा इथे ट्रैक वर परतते ओवर द विकेट शॉर्ट अप लेन डिलीवरी ओहो मिस फील्ड होते खराब क्षेत्र रक्षण खराब क्षेत्र रक्षण संदीप सोनुने यांच्याकडून आणि चेंडू सरळ जातोय डीप फाइन लेग सीमा रेषेच्या बाहेर दर्शन गायकवाडच्या बॅट मधून इथं चौकार येतोय असेल पुढच्या सामन्याचा कॉल असेल डब्ल्यू एस स्टार संघ वसीमबाई शेख सन्माननीय संघ मालक दोन षटक एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 21 धावा पुढच्या सामन्याचा कॉल असेल डब्ल्यू एस स्टार संघ आणि अव्हाड जगताप विनर्स कॅप्टन्स प्लीज टॉससाठी आपण यायचंय इथे पहिल्या षटकाची समाप्ती होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 21 धावा एक मजबूत स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट मिळतोय स्वप्नवत सुरुवात मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक घेऊन येत आहे रामदास सहजराव रवी आहिरे स्ट्राईकवर नॉन स्ट्राइकिंग एंडला दर्शन गायकवाड क्षेत्ररक्षण तुम्ही बघू शकता दोन खेळाडू जे 38 सीमारेषेच्या बाहेर आपण बघतोय रवी आहिरेसाठी जे लावले गेलेत ते ऑनसाईडला डीप मिडविकेटला आणि एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर ओहो हो खोलवर टप्प्याचा हा चेंडू अपील होतय जोरदार अपील होतय मात्र इथे मुख्य पंचांवर कुठलाही परिणाम होताना दिसत नाहीये सुरुवात अप्रतिम लाजवाब प्रारंभ होतोय षटकाचा रामदास सहजराव या मैदानावर नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये तिसऱ्या पर्वामध्ये योगेश भाऊ भोर यांच्या संघाकडनं खेळत असताना याच मैदानावर विकेट हॅट्रिकचा पराक्रम देखील रामदास सहजराव यांनी केला होता तोच रामदास गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला शॉर्ट अम्प पुल करण्याचा प्रयत्न होता बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही व्हेरिएशन्स वैविध्यपूर्ण गोलंदाजी करा या ठिकाणी बघायला मिळते रामदास सहजराव यांच्याकडनं स्लोअर वन असेल स्विंग ऑफ कटर असेल लेग कटर असेल ह्या पद्धतीचे चेंडू सातत्याने आपल्या षटकामध्ये टाकत असतात ते रामदास सहजराव आणि इथे बॅट्समनला मात्र सातत्याने अडचणीत ते आणत असतात मैदानावर देखील तेच बघायला मिळतंय ओहो हो स्लॉट मध्ये चेंडू होता रडार मध्ये होता पुन्हा एकदा एक सुरेख फटका बैठक फटका बघायला मिळतोय चेंडू सरळ जातोय डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर एक फ्लॅट सिक्स येतोय रवी आहिरेच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषे पार षटकार इथे सुरक्षितपणे आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय रवी आहिरे इथे लॉफ्टेड फटका बघायला मिळाला रवी आहिरे स्टाईलने खेळून काढलेला स्ट्रोक इथे डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेजवळ जेल जरी सुटला असेल मात्र नितीन गवंदे यांच्या क्षेत्ररक्षणाचं मात्र निश्चितच कौतुक करावं लागेल आपल्या संघासाठी महत्वपूर्ण चार धावा देखील त्यांनी दोन धावा देखील वाचवल्यात सुरेख क्षेत्ररक्षण फेकी अप्रतिम बॅकअप अप्रतिम दोन धावा इथे पूर्ण केले जात आहे 29 धावा धाव फलकावर लागताय ओ लॉफ्टेड ओ जेल सुटतोय इथे गली क्षेत्रामध्ये रवी आहिरे सारख्या एका अनुभवी फलंदाजाचा तगड्या बॅट्समनचा इथे जेल सुटतोय महत्वाचा जेल असेल निश्चितच हा जेल महाग ठरू शकतो महागडा ठरू शकतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान ही जी लढत चालली होती शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर हसन अलीने एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये जेल सोडला मेथू वेडचा आणि त्यानंतर सलग तीन चेंडूवर तीन षटकार ठोकले गेले आणि सामना तिथे फिनिश झाला आणि एका जेलमुळे त्या सामन्यामध्ये मात्र पराभव पत्करावा लागला होता पाकिस्तान संघाला त्या आठवणी इथे ताज्या होत आहे रामदास ओव्हर द विकेट ऑन साईडला व्हॉट अ शॉट व्हॉट अ शॉट
नजाकत कलात्मक रवि आहिरे ट्रेडमार्क फटकायतोय. ऑन साइड ला स्लॉग स्वीप चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. इथे षटक देखील संपतय. दोन षटकाची समाप्ती. धावफलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 35. मधन एक तगड़ा स्ट्रोक इन द स्लॉट बॉल आउट ऑफ द प्लॉट. चेंडू सरल जातोय लॉन्ग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. हवाई सफरीला चेंडूला पाठवलं जातंय. चेंडू सीमा रेषेच्या पार. षटकार. हवा दाफल करावा लागतंय. अनुज राउंड द विकेट येत आहे. ओ लॉफ्टेड फटका हवेमध्ये उंच उडालेला झेल. नितीन गवांदे वाह चेंडूच्या खाली येत आहे आणि एक अप्रतिम झेल दर्शन गायकवाडचा उंच हवेत उडालेला झेल तिथं आदर्श पद्धतीने टिपला जातोय. आणि जलाराम सिमेंट येवला संघाला पहिला धक्का बसतोय दर्शन गायकवाड रूप गायकवाडच्या रूपाने. बॅट्समन झेलबाद बॅक टू द पवेलियन. यावेळेस मात्र अनुज मौर्य लेदर बॉल क्रिकेट असेल टेनिस बॉल क्रिकेट असेल या क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅटमधला एक हरपन मौला क्रिकेटपटू आपला क्लास दाखवत असताना इथे मात्र बॅट्समनला इथे झेल देण्यास भाग पाडलं गेलं आणि पहिलं यश आपल्या संघाला मिळून देत असताना अनुज मौर्य राउंड द विकेट मारा करताय. ओहो यावेळेस मात्र ऑफ कटर बघायला मिळाला. इथे डाव्या हाताच्या बॅट्समनला इथे बीट केलं गेलं चकित केलं गेलं फसवलं गेलं. वॉड बॉल वॉड बॉल डॉट बॉल येतोय. षटकार मारल्यानंतर मात्र कम बॅक करताय अनुज मौर्य. विकेट आणि त्यानंतर डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 41 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला पूल केलाय डीप मिड विकेट सीमारेषेजवळ. रामदास सहजराव तिथे चेंडूच्या मागे येत आहे. चेंडू अडवला गेला फेकी केली गेली सिंगल मात्र फेकी येण्याच्या अगोदर इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 2.4 षटकानंतर एक गडी बाद 42 धावा. अनुज मौर्य पुन्हा एकदा राउंड द विकेट रवी आहिरेसाठी येत आहे. ओ ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू. यावेळेस मात्र लिव्ह केलं गेलं. कोणताही स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे रवी आहिरे यांच्याकडे केला गेला नाही. चांगल्या चेंडूला सन्मान
आणि खराब चेंडूला अपमान इथे रवी आयरेकडनं होत असतो. इथे लिव्ह केला गेला अप्रतिम डिलिव्हरी, आउटस्टँडिंग पिचिंग, आउटस्टँडिंग डिलिव्हरी पुन्हा एकदा अनुज मौर्यकडनं. अनुज टू रवी आहिरे. ओ एक दमदार स्ट्रोक रवी आहिरेच्या बॅट मधनं, ट्रेडमार्क फटका येतोय. वाडीज लॉंग ऑन रीजन, सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय हवाई मार्गानं. एक लाजवाब स्ट्रोक, षटकार. धावपलक एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आजच्या खेळातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाते. सन्माननीय युवा नेते संतोषजी कांबळे सर आणि सन्माननीय आमचे सहकारी दर्शनजी सोनवणे सर यांच्या शुभ हस्ते आजच्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक टॉस इथे केला जातोय. डब्ल्यू एस स्टार्स आणि अव्हाड जगताप विनर्स या दोन संघादरम्यान पुढची लढत असेल. तीन षटकाची समाप्ती, 48 धावा, धाव फलकावर लागताय. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. तौसिफ शेख, ओहो तौसिफ शेख येत आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर इथे बॅट्समनला इथे बीट केलंय तौसिफ. मॅन फ्रॉम वडाळा, डव्याताचा बॅट्समन इथे स्ट्राईकवर अवी गलांडे. अवीला मात्र इथे पहिल्या चेंडूवर चकित केलं गेलं तौसिफकडनं. कोलवा टप्प्याचा हा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट अँड पॅड, चेंडू सरळ जातोय शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. विकेट किपर चेंडूवर वेगानं धावत जात आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावपलक 49 आणि आता 16 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 21 धावा. ओहो व्हॉट अ शॉट, माय गुडनेस, लोअर फुल टॉस, बॅटवर पिक केला आणि एक पिकअप स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या पलीकडे. हौसले जिनमे अकेले चलने के होते है, एक दिन काफिले उनके पीछे होते है. रवी आहिरे ऑन इज फायर, जबरदस्त फटकेबाजी, लाजवाब फटकेबाजी. या 6 धावांच्या मदतीने धावपलक वाढतोय. एक गडी बाद 55 धावा आणि आता समीकरण बनतंय 15 चेंडू 15 धावा. तौसिफ, तौसिफ वर इथे हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जात आहे. लेग स्टंप वर टाकलेला चेंडू इथे लिव्ह केला गेला आउटसाइड द लेग स्टंप. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र चेंडू गॅदर केला गेला. व्हाईट बॉल येतोय, एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या 56. इथे यानंतरच्या सामन्यामध्ये अव्वाड जगताप विनर्स या संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लेग स्टंपवर पुन्हा एकदा चेंडू डिलिव्हर केला जातोय. ज्या बॅट्समनची म्हणजे रवी आयरेची फेवरेट झोन असेल, आवडता एरिया असेल, की सातत्यानं त्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळत असतो ऑन साईडला, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या स्टंपवर लेग स्टंपवर गोलंदाजी करत असाल तर निश्चितच तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. लेग स्टंपवर गोलंदाजी होत असेल तर ऑनसाईडला मोठे स्ट्रोक्स रवी आहिरेच्या बॅटमधनं निश्चितच बघायला मिळू शकतील. तौसिफ ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मात्र मैदानाच्या डाव्या बाजूला डीप कव्हर क्षेत्रामध्ये रामदास सहजराव. ओ इथे मात्र स्वतःला सावरताय. सूर्यकसा क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळालं. फेकी अप्रतिम, सिंगल सहजपणे कंप्लीट केली गेली. धाव संख्या 1 गडी बाद 58 धावा 3.4 षटकाच्या खेळानंतर. 14 चेंडू 12 धावा. 14 चेंडू 12 धावा.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक जरी असेल मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय ऑन साइडला। नितिन गवांदे वेगाने चेंडूवर येत आहे, पुन्हा एकदा सिंगल अगदी सहजपणे कंप्लीट केली जाते रवी आहिरे आणि अवी गलांडे या दोघांच्या दरम्यान। स्ट्राइक इथे चेंज होतोय, पुन्हा एकदा स्ट्राइकवर येतोय रवी आहिरे। रवी आहिरे ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्कवर तौसिफ, तौसिफ शेख, ओहो ऑन साइड, यावेळेस डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय हवाई मार्गानं। व्हॉट अ शॉट, जबरदस्त फटकेबाजी। षटक इथे संपतंय, षटक इथे संपतंय। चार षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय एक गडी बाद 65 धावा। डीजे समीकरण बनते 12 चेंडू आणि फक्त 5 धावा। शॉर्ट ऑफ लेंथ, यावेस मात्र अप्पर कट, ओ लाजवाब स्ट्रोक, चेंडू सरळ जातोय डीप कवर क्षेत्राच्या बाहेर। अवी गलांडेच्या बॅट मधून एक चांगला फटका, कलात्मक फटका बघायला मिळतोय पॉइंट आणि कवर पॉइंटच्या डोक्यावरनं। चेंडू इथे, चेंडूला दिशा दाखवली गेली, प्रीतम स्वागत इथं चौकार मारून केलं गेलं। धावसंख्या इथे समान होते, औपचारिकता असेल फक्त एक धाव आणि 11 चेंडू। ऑन साइडला खेळून काढलाय, इथे विजयी धाव अवी गलांडेच्या बॅट मधनं येते आणि जलाराम सिमेंट येवला हा संघ आजच्या दिवसभरातल्या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवतोय। येस, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी, स्फोटक फलंदाजीसाठी, वन मॅन आर्मी रवी आहिरे। रवी आहिरे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण यायचंय। हॅलो हॅलो, रवी आहिरे मॅन ऑफ द मॅचचा